महाविकास आघाडीचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके बगरे सर यांनी आज नाशिक येथे आपल्या उमेदवारीचा पाठ भरलेला आहे. तर आपण जर विचार केला गावोगावी ते फिरताय, प्रचंड असा प्रतिसाद त्यांना जो मतदारांकडून मिळतोय, कारण सरकारचे जे धोरण आहे शेतीबद्दल असो, कांद्याबद्दल असो, सोयाबीनीबद्दल असो, हे शेतकऱ्याच्या दृष्टीने एकदम चुकीचे आपल्याला दिसून येत आहे. अशाच प्रकारची वातावरण निर्मिती आज आपल्या इंदोरी मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येते. आता सर त्या दिवशी शिरसगावमध्ये आले होते, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो आणि तिथली वातावरण निर्मिती त्यांनी बघितली की गावोगावी जो प्रतिसाद आहे. आता एक लग्न सराई चालू, आपण लग्नाला जरी कुठे गेलो तरी तिथं जर बसलो तो विषय काढला तर लोक म्हणतात की आता भक्त तुतारी. अशा पद्धतीने प्रचंड अशा बहुमताने आपणही आंतरविलीकरांनी याची नोंद घ्यायची की आंतरविली काय आणि गोंडेगाव काय आपलं एकच भूत असं समजून बगरे सरांना आपल्याला प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करायचंय. ही जी निवडणूक ही प्रत्यक्ष नेत्यांनी हाती न घेता संपूर्ण आपण दिसतो की समाजाने हाती घेतलेली, जनतेच्या हातात ही निवडणूक गेलेली आहे. त्याच्यामुळे ही वातावरण निर्मिती आपल्या दिंडोरी मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. तर आपल्या आंतरविलीकरांना सर्वांना मी विनंती करतो की तुतारीवाला माणूस येत्या 20 मेला तुतारीवाल्या माणसाच्या बटणासमोर निशाणीसमोर बटन दाबून बगरे सरांना आपल्याला प्रचंड मतानी आणि एक सामान्य गावातला सामान्य माणूस आज आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे. तर प्रत्येकाने बगरे सरांना मतदान करावी असे मी आंतरविलच्या वतीने ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रथम मी बगरे सरांचा आणि त्यांच्या सगळ्या लागलेल्या आवड्यांचं स्वागत करतो आणि इंदोरी लोकसभा मतदारसंघातून की त्यांना उमेदवारी मिळाली तर एक ठीक आहे. हा आता कोणी कोणकोणत्या पक्षाचा आहे, कोणकोणत्या पक्षाचा आहे, पक्ष पक्ष सगळे बाजूला ठेवून आणि आपल्या गावात शिवा शेजारचा नंतर 1 किलोमीटर अंतरावर गाव आहे फक्त वडेगाव आणि उद्या असं होईल कोणाची काही कामं असतात, कोणावर काही संकट आलं, काही कामं येतात, आपण त्यांच्या जवळ जाऊ म्हणून डायरेक्ट आपण तिकडे जाणार नाही, काय 50 किलोमीटरवर जाणार नाही आपण त्या. हा हेतू एक मनात ठेवायचा, आपले कोणतेही कामं झाले पाहिजे म्हणून आपण सर्वांना म्हणजे सर्वांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर बाकीचं मी काही सांगू शकत नाही, हे महत्त्वाचं होतं तुम्ही सांगितलं. आपल्या गावामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवर बंधूंनो, 20 मेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होते. या निवडणुकीमध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय राहुल गांधी, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय सिद्धरामय्या जोशी साहेब या इंडिया गठबंधनाने माझ्यावरती विश्वास टाकला, माझ्यावर मला उमेदवारी दिली. परंतु मी ती उमेदवारी माझी संदर्भ असून तुमच्या सगळ्यांची समजतो, त्यामुळे मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, आपण सगळ्यांनी मला बघितलं आहे, त्याच्यामुळे मला माझ्याबद्दल तुम्हाला सांगणं फार उचित नाही. म्हणून आजपर्यंत एक छोट्याशा गावाला जी संधी मिळाली ही
जे प्रत्येक पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आमदारकी असेल, कोणत्याही निवडणुकीमध्ये तुमचं गाव किती मोठं आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, या गोष्टी बनवत होता. परंतु आदरणीय शेट्टी साहेबांनी छोट्याशा गावाला सरपंच झालो, पंचायत समितीमध्ये 10 वर्ष, म्हणजे पहिल्या 5 वर्षाला खेडगावमध्ये होतो, दुसऱ्या 5 वर्षाला तिकडे उंबराळे गटामध्ये गेलो, सभापती झालो. त्यानंतर जिल्हा परिषदेला पहिल्यांदा थोडंसं अपयश आलं, परंतु दुसऱ्या निवडणुकीमध्ये जे पहिल्या अपयशाची जनतेने उभरून, जे पहिल्या याच्यात मी काहीतरी 1800 मतांनी पडलो होतो, दुसऱ्या पोटनिवडणुकीमध्ये 7-7.5 आधाराच्या लीडनी, तर त्यावेळेस तर उमेदवार खेडगावचा होता आणि आपलं गाव ते एकदम छोटं होतं. परंतु आपला स्वभाव आहे की पहिल्यापासून जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, आणि आपण हे सगळ्यांनी बघितले, गुंडेगाव आणि आमचं गुंडेगाव सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. नुसतं गुंडेगावच नाही तर आपण तालुक्यामध्ये जिथं जिथं आपल्याला काम करायची संधी मिळाली, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती किंवा सभापती उपसभापती म्हणून हे प्रामाणिकपणे काम करीत राहिले, तर मागच्या जिल्हा परिषदेला तिकडे रस्ता टाकला, त्याच वेळेस विभागले याच्या पाठीमागे लागून माझ्या गावाला जोडणार आहे, बीजेपीच्या सरकारच्या काळामध्ये मग अशा आपण सागर बोलला प्रचंड रोज या मतदारसंघामध्ये आहे. की म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर 10 वर्षाची तुलना आता बीजेपीचं सरकार किंवा मोदीचं सरकार आपण म्हणतो, या 10 वर्षामध्ये काय झालं आणि त्याच्या पाठीमागच्या 10 वर्षामध्ये जरी दोन तुलना जर केल्या तर खऱ्या अर्थाने कोण काम करत होतं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. की आदरणीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस केंद्रीय कृषीमंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी काम पाहिलं आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं काम त्या 10 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी आणि शेतीसाठीच्या लागणाऱ्या योजना असतील, अनुदान असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 72,000 कोटीची कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकाळामध्ये. आणि म्हणजे इतर शेतीचं उत्पन्न एवढं वाढलं की या देशामध्ये दुसऱ्यांदा हरित क्रांती झाली. परंतु त्यावेळेस काय झालं की मोदीचं वारं आपल्या भारतामध्ये शिरलं, गुजरातचा कुटुंबकार झाला, गुजरातचा कुटुंबकार झाला. आजही आपण बघतो की गुजरातमध्ये 2 नंबरचा भाजीपाला आपल्याच भागात झाला. म्हणजे जर विकास झाला असता, परंतु काय होतं, कृषी लोक बऱ्याच दिवसापासून काँग्रेसची सत्ता होती आणि लोकांना वाटले हे काहीतरी वेगळं करून दाखवतील, वेगळं करून दाखवतील, कारण फोटोबोल पोलरेटून बोल ही पहिल्यापासूनची सवय आजही दाखवली. आजही मी मग अशी कुठंतरी भाषण झालं आणि ते काय म्हणतात की मी दिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलून देणार नाही. काँग्रेसने कधी संविधान बदललं? मुलं संविधान वाचवायसाठी ते काँग्रेस प्रयत्न करतं, हेच संविधान बदलायच्या तयारीत आहे. यांनी अनेक गोष्टी 10 वर्षामध्ये केल्या, त्याच्यामुळे लोकांच्या मनात आले की हे सरकार आपलं काहीच बदल करू शकत. त्यांनी आतापर्यंत जे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कृषी कायदे केले होते त्याच्या विरोधामध्ये 85 शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं. म्हणजे हे सातत्याने शेतकऱ्यांवरती अन्याय करतात. त्यांना जर आपण शेतकऱ्यांची काळजी ते सरळ म्हणतात, आम्ही पिकवणाऱ्याची नाही आम्ही खाणाऱ्यांची काळजी करतो. परंतु जर शेतकऱ्यांनीच पिकवलं नाही तर किती हाल होतील? आणि बाहेरच्या देशातून माल आयात करून आणि त्यांनी सातत्याने तेच केलंय ना, कांद्याला भाव वाढला. आतापर्यंत कांद्याची निर्यातबंदी 10 वर्षामध्ये 32 वेळा केली. कांद्याला भाव वाढला की लगेच निर्यातबंदी करायची. तर मागच्याच वर्षी म्हणजे 8 डिसेंबर 2023 कांद्याची निर्यातबंदी झाली, त्यावेळेस कांद्याचा भाव 4-4.5 हजारांचा होता. निर्यातबंदी केली तो बाजार डायरेक्ट 1000 रुपयाच्या वरती आला. म्हणजे त्या लोकांचं ठीक आहे, आपल्याकडे कांद्याचं उत्पादन फारसं होत नाही, परंतु कोवण असेल, देवळा असेल, चांदवड असेल, नांदगाव असेल, येवला असेल, या तालुक्यामध्ये प्रचंड कांदा सोडला तर दुसरं उत्पन्न फारसं घेतलं जातं आणि त्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आणि तो राग त्या लोकांच्या मनामध्ये अतिशय लगत होतो. ते फक्त आपण गेलं प्रचाराला की आम्ही कांदा उत्पादन एवढंच सांगतो,
आणि फाईन असेल 4-4.5 हजार म्हणजे एखाद्याकडे जर 100 क्विंटल कांदा असेल त्याला 4-4.5 लाख रुपये झाले असते, परंतु तो भाव खाली आल्यामुळे 1 लाख रुपये सुद्धा झाले नाही आणि तेवढा खर्च 100 क्विंटल कांद्याला त्याचा उत्पादन म्हणजे उत्पादनाचा खर्च देखील निघाला आणि अशा प्रकारे त्यांना सातत्याने म्हणजे या 3-4 वर्षामध्ये कांदा उत्पादकांना मार बसला. आता कांद्याची निर्यातबंदी झाली त्याचा फटका आपल्याला द्राक्ष शेतीला किती बसला सुरुवातीला आपल्याला माहिती. बांगलादेशची आयात शुल्क वाढवलं आणि आयात शुल्क वाढवल्यामुळे बांगलादेशला ज्या आपल्या 100-200 गाड्या दररोज जात होत्या त्या बंद झाल्या आणि त्याच्यामुळे आपलं जे मार्केट 5-25 रुपयांनी बांगलादेशचं जर चालू राहिलं तर आपल्याकडे वाढला त्याचा पूर्ण प्रश्न आपल्याला बसला. त्याच्या काळात ते द्राक्षाला कुठलाही रेट आपल्याला मिळाला नाही. बघा त्याचबरोबर एका बाजूला शेतमालाचा भाव घ्यायचे, दुसऱ्या बाजूला उत्पन्नाचे म्हणजे उत्पादनासाठी लागणारी जी साधने म्हणजे 10 वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये महागाई काय होती, त्या काळी पेट्रोल डिझेलचे भाव काय होते किंवा त्यावेळेस शेतीमालाचे भाव जे होते त्याच्यापेक्षा ह्या 10 वर्षामध्ये मोदींच्या काळामध्ये सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल किंवा बाकीची जी पिकं आहेत या सगळ्या पिकांच्या किमती त्या किमतीपेक्षा कमी झालेल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला महागाई फार वाढली, महागाई किती चौकटीने वाढली ही आपल्याला सगळ्यांना माहिती. एखादी खताची गुणी घ्यायची तर 300, 350, 400, 450 रुपयाला असेल, तिथेच गुणी आज 2000, 1000, 1200 किंवा 1500, 1600 रुपयाला म्हणजे किती चौकटीने वाढलेली. म्हणजे एका बाजूला उत्पादनाचा उत्पादन करण्यासाठी लागणारा खर्च वाढला आहे, परंतु शेतीमालाला भाव मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्याला आज शेती करणं कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही. आणि आपल्याकडून काय झालंय की आपण कर्जामध्ये एवढं गुंतत चाललोय आणि शेवटी आपण बघतोय की विठ्ठल सोसाट्यांचं काय झालं, जिल्हा बँकेच्या नोटीस आल्या, नॅशनल बँकेच्या नोटीस आल्या आणि हळूहळू हा पद्धतशीरपणे की मोदी सरकारचं षडयंत्र आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. म्हणजे ही उद्योगपतींच्या कशामध्ये आपण तर सगळ्यांना काढायचं पुढे चालून ह्या सगळ्या शेती जर निलाव निघाली तर शेतकरी काही शेती घ्यायला तयार होणार नाही आणि म्हणून कोण घेतील तर ते उद्योगपती घेतील आणि उद्योगपती घेतली तर आपल्यालाच त्या ठिकाणी त्या शेतीवरती काम करावं लागेल. अशा प्रकारची विचारसरणी या सरकारची बोलण्यासारखं खूप आहे, आपण सगळे जाणत आहे. त्याच्यामुळे आपण शेती करतो, शेतीमध्ये किती त्रास सहन करावा लागतो, शेतीला जर भाव मिळाला नाही तर आपण कशा पद्धतीने जीवन जगतो हे सगळं आपण बघतोय आणि ही सगळी अवस्था सगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज जर आपण इकडे गेलो पेठ सुरकाना भागामध्ये भरपूर पाऊस पडतो ना, आज तिथं त्या भागात गेलं तर प्यायला पाणी नाही, 1-1, 2-3 किलोमीटरवरून डोक्यावर हंडा आणून त्या पाया पाणी वाहत नाही. त्या दुसऱ्या बाजूला इकडे देवळा साईडला जर गेलो देवळा चांदवड त्या भागामध्ये किंवा मालेगावचे जे काही मतदार त्या नांदगाव मतदारसंघामध्ये गाव जवळ आहे त्या गावामध्ये जे ती व्यामध्ये बावळीचं झाड किंवा निंबाचं झाड असते एवढी पाहिजे. आता पाठीमागे 1-1.5 महिन्यापूर्वी गेलो होतो देवळ्यामध्ये अक्षरशः टँकरची पाणी आणून विहिरीत टाकून ट्रीपद्वारे ते कांदे पिकवतात आणि अशा वेळीस त्या शेतकऱ्याचा रोष किती असेल आपण म्हणतोय ना. ही निवडणूक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी पाहिलं पहिले 5 वर्ष गेले कर्जमाफी झाली, शेतीला हमी भाव देऊ म्हणजे त्यांची घोषणाच होती ना पाठीमागे की आम्ही आमचं सरकार आलं की पहिल्यांदा आम्ही पहिलं काम काय करतो शेती म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफी करू, दुसरं होतं शेतीमालाला हमी भाव प्रत्येकाच्या 15 लाख रुपये टाकू, युवकांना सांगितलं की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करू. आज जर तसं झालं असतं तर या देशामध्ये 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या असतात आणि आज तरुणांची अवस्था काय झाली की तरुण शिकतात नोकऱ्या मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाही घरी येऊन शेती करायला लागतात तर शेतीला भाव मिळत नाही म्हणजे शेतीच्या मालाला भाव मिळत नाही आणि आज त्यामुळे आपल्या जे तरुणांची अवस्था काय झाली की तरुणांना कोणी शेतकरी जर शेती करत असेल तर त्यांना नोकरी म्हणून आपण बघतोय की अनेक शेतकरी बांधव त्यांच्या मुलाला म्हणजे कारखान्यासारख्या ठिकाणी साहेब लावून तरी घ्या लग्नापूर लग्न होईपर्यंत ते त्याचं राहू द्या म्हणजे अशा पद्धतीने विनवण्या करतात. ही सत्य परिस्थिती म्हणजे कुठे देवळ्यामध्ये देवळ्यात गेलो तिथे एका गावामध्ये एक शेतकरी म्हणजे आपल्या तुमच्यासारखे होते ते सांगायला लागले की आमच्या गावातल्या एका मुलाला कोकणात 3-4 वेळा गेलो मुलगी मिळाली म्हणून म्हणजे अशी भयान अवस्था सरकारने करून ठेवली म्हणून ते सरकार राहण्याची एक संधी कारण आपण बघतोय जर या देशामध्ये अतिशय उपशय पद्धतीचा राज्यकारभार चालला आहे. आज देशामध्ये फक्त मोदी आणि शाह दोघं तेच चालवत आहे आणि तिसऱ्यांदा जर सत्ता हातात गेली
त्या देशाचं संविधानच बदलून या देशामध्ये घेऊ शकत नाही. कारण निवडणुका सुद्धा घेतल्या जात आहेत मोठ्या पातळीवर. त्याचं उदाहरण आहे की आता जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका 2.5 वर्ष झाले 2.5 वर्ष आणि अजूनही आता या लोकसभेचं झालं की नाही पावसाळा पावसाळा झाला की नाही विधानसभा विधानसभा झाल्यानंतर मग जिल्हा परिषदचा एक परिणाम होता. म्हणजे देशाच्या इतिहासात 5 दिवसानंतर ही पहिली परिस्थिती निर्माण झाली की अतिशय सोयी प्रत्येक गोष्ट म्हणजे ईडी कधी आपल्याला माहीत नव्हती. काँग्रेसच्या काळातही ईडीची स्थापना झालेलीच होती, त्यांनीच केलेली होती, परंतु त्याचा असा गैरवापर केला जात नव्हता. म्हणजे आज माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 9-9.5 हजार केसेस दाखल फक्त दाखल आपण अर्ज देतो पद्धतीने दाखल त्याच्यातल्या 900-950 काहीतरी ऑन रेकॉर्ड आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी मोजक्या काहीतरी पॉईंटमध्ये त्यांचा निकाल लागलेला आहे. म्हणजे फक्त एखाद्याला अडकवायचं त्याला तुरुंगामध्ये ठेवायचं हे आपण सगळं बघितलं. अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये 100 कोटीचा आरोप केला आणि खरंच खरंच 23 कोटीसुद्धा निघाले, कोटी सोडून द्यावं लागले. किंवा हे असतील संजय राऊत असतील किंवा अनेक नेते मंडळी आहेत की फक्त आरोप करायचा त्यांना अडकवायचं तुरुंगात ठेवायचं हॅरॅसमेंट करायची अशा प्रकारचं षडयंत्र त्यांचं चाललं आहे. एका बाजूला CBI आहे, एका बाजूला इन्कम टॅक्स आहे, एका बाजूला ED आहे. या सगळ्या गोष्टीचा आज म्हणजे निवडणूक आयोगाला हाताशी धरून पवार साहेबांचं चिन्ह पडतं, उद्धव साहेबांचं चिन्ह पडतं, म्हणजे अतिशय चुकीच्या गोष्टी चालल्या. आणि एका बाजूला हे जे उद्योगपती आपल्या देशामध्ये 22-23 उद्योगपती फक्त म्हणजे 144 कोटीचा आपला भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये 22-23 उद्योगपतींचं यांनी 10 वर्षामध्ये 16 लाख कोटीचं कर्ज मागितलं. किती 16 लाख कोटीचं कर्ज आणि कराच्या रूपाने तर किती माफ केले हे तुम्हाला आम्हाला त्यांनाही सांगता येणार. म्हणजे 10 वर्षामध्ये हा 22-23 लोकांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. त्याच्यामध्ये अदानी अंबानी बिर्ला गोदरेज ही सगळी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं पूर्ण भारतामध्ये 3 लाख कोटीचं कर्ज. ते 3 लाख कोटीचं कर्ज माफ करायला आणि मग ते काय करतात उद्योगपतींना पैसा वेगवेगळ्या माध्यमातून माफ करायचा. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की अंबानी त्यांच्या मुलाचं प्री वेडिंग होतं, साखर पुढाई नव्हतं, लग्न नव्हतं, प्री वेडिंग होतं. प्री वेडिंग त्या प्री वेडिंगसाठी त्यांनी किती खर्च केले माहिती का? 7,000 कोटी खर्च केले. किती? 7,000 कोटी. आणि त्यांचं हॉस्पिटल आहे कुकिळाबेन नावाचं मुंबईला, त्याला काहीतरी 100-150 कोटीचा जवळपास काहीतरी कर आला होता. कर टॅक्स म्हणतो ना आपण, तो टॅक्स माफ केला जातो. म्हणजे ज्याचं पोट भरेल त्याला खाऊ घालायचं आणि ज्याचं पोट रिकाम आहे त्याच्या पोटावर मारायचं अशा प्रकारचं. किंवा पाठीमागे तुम्ही सुलावाईंचं आपल्याकडे त्याचं काहीतरी 150 कोटीचा कर मागतो. सुलावाईंचा काय कमी मला सांगा. म्हणजे अशा पद्धतीनं मग हे काय करतात, एका बाजूने माफ करायचं दुसऱ्या बाजूने घ्यायचे आणि मग घेऊन त्या पैशाचा उपयोग निवडणुकांमध्ये करायचा, आमदार फोडायला करायचा, खासदार फोडायला करायचा किंवा सत्ता पाडायसाठी पैशाचा उपयोग करायचा. आणि आत्ताही त्या निवडणुकीमध्ये तसंच षडयंत्र चालेल. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की अशा प्रकारचं सरकार आपल्याला खऱ्या अर्थाने घालवलं तर शेतकऱ्यांना दिवस येते. अभिनय तो कमी नाही. शेतकरी जर आता एकजुटीने दणका दिला नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्याची बाजूच तुम्ही घेणार. आणि म्हणून गावगावचे मी आता प्रत्येक तालुक्यात गेलो, प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. गावातली सगळी मंडळी येऊन म्हणजे तुमच्यासारखी सगळी मंडळी येऊन सांगते की भव्य सर उमेदवार तुम्ही नसून उमेदवार आम्ही आहे. आम्ही काय करायचं गावातले सगळे वाद म्हणजे गावोगाव अतिशय टोकाची भूमिका. आता वडाळी भुई तिथं सुखदेव जाधव आणि नितीन नायक दोघे एकदम त्यांची शस्त्र लागलेली, परंतु दोघेही कालच्याला आणि नितीन दादा ते सगळे बरोबर येतो. गावात ते सरळ सांगतात की गावाचं आम्ही गावात बघू, सोसायटीचं सोसायटीमध्ये बघू. परंतु आता खऱ्या अर्थानं त्या देशासाठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं शेतकरी वाचला म्हणजे देश वाचला तर शेतकरी वाचला आहे. आणि शेतकरी वाचवण्यासाठी आपण सगळे पक्ष बाजूला ठेवून शेतकरी हाच पक्ष आहे समजून आपण सगळे एकत्र येऊ. आणि ज्यांनी आपल्या देशासाठी काम केलं पवार साहेब आहेत किंवा इंडिया गेटचे नेते मंडळी आहेत त्यांना सांगितल्यासाठी आपण एकत्र येऊ ही भावना. दुसरी गोष्ट ज्यांना आपण आमच्या खासदारकीला लोकांनी भरभरून जातात आता ती का दिली काय दिली आपण जाऊया चांगलं होईल सगळ्यांचं भलं होईल असं वाटतं. परंतु त्यांनी या मतदारसंघाच्या प्रतिनिधी आहेत कांद्याची निर्यात बंदी झाली,
द्राक्षाची वाढमुळं झालं, टोमॅटोची निर्यातबंदी झाली, तर त्यांनी साधा संसदेमध्ये एक साधा प्रश्न सुद्धा विचारला. परंतु दुसऱ्या बाजूला जी नाफेडकडून खरेदी झाली व तुमच्या सगळ्या कानावर होती, नाफेडकडून खरेदी झाली, त्या नाफेडची खरेदी नाफेड जर खरेदी झाली परंतु ती खरेदी कुठं करायला पाहिजे, ती मार्केट कमिटीमधून करायला पाहिजे. त्यांनी त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढल्या आणि त्या प्रोड्युसर कंपन्या सगळ्या जवळच्या मंडळींना देऊन म्हणजे फक्त पाठी लावली, प्रत्यक्षात खरेदी न करता धडाकोड बंगाल केला, त्याच्यामध्ये आत्महत्या करण्याचं काम या मंडळींनी इलेक्शनच्या तोंडावर केलं. दुसऱ्या बाजूला त्यांना केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, जे आपल्या इतिहासामध्ये बिंदुरी लोकसभा किंवा मालेगाव लोकसभा याच्यामध्ये पहिल्यांदा मंत्रिपद आलं होतं. परंतु त्या मंत्रिपदाचा एखादा असं ठोस काम, आता आरोग्यमंत्री होता, एखादा मोठं हॉस्पिटल इकडे चार तालुक्यात बिंदोरी पेठ कळवण सोंडारा हे चार आदिवासी तालुके, आपण बरं आहे थोडंसं की पटकन आपल्याला पिंपळगाव जाता येतं, नाशिक जाता येतं, पण तिकडे जर बघितलं तर अतिशय भयानक परिस्थिती आहे. आणि मग या आदिवासी भागामध्ये एखादं इथे पूर्वीला असलेल्या आपल्या काही तालुक्यामध्ये एखादं त्याने ठरवला असतं शंभर शंभर दोन दोनशे बेड तो हॉस्पिटल जर खरी करताना असतं, परंतु ते हॉस्पिटल सुद्धा त्यांना करता आले आणि 3 वर्ष त्यांना मिळाले. परंतु यशवंतराव चव्हाण साहेब आपल्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकांनी त्यांना बिनविरोध निवडून दिलं, ते देशाचे संरक्षण मंत्री झाले आणि त्यांनी आपल्या नाशिककरांना विमानाचा कारखाना एचएल हा त्यावेळेस निर्मिला. ज्यादे लोक त्याची आठवण काढतात किंवा तिकडे जर तुम्ही बघितलं डॉक्टर दौलतराव आहे हे आरोग्यमंत्री होते राज्याचे, त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ बसवला, आजही लोक त्याची आठवण काढतात. यांचं काम होतं की यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून हॉस्पिटल काढत आले असती, गोरगरिबांची खूप चांगली सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाली असते, परंतु करता आलं नाही. दुसऱ्या बाजूला जे आहे आज तुम्ही जर बघितलं पिंपळगावला दवाखाना आहे किंवा वनिला ग्रामीण रुग्णालय, इकडे चांदवडला गेलं तर उपजिल्हा रुग्णालय, इथं ॲक्सिडेंट होतात म्हणून ट्रॉमा केअर सेंटर आहे ICU सारखं, इथे वनिलासुद्धा ICU सेंटर बांधून पडलेले, इथं वनीचं तर जवळ 10 वर्ष झाले आणि इथली चांदवडची इमारत बांधून 7-8 वर्ष झाले, परंतु तिथं ना कर्मचारी मंजूर आहे ना तिथं साहित्य मंजूर आहे म्हणजे काहीच नाही. किंवा ते दवाखाने आहेत, आजही आपण दवाखान्यामध्ये गेलो पुरेस डॉक्टर नाही, औषध साठा नाही, ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळत नाही, आणि त्यामुळे घटना घडल्यानंतर सुरगाण असेल, पेठ असेल, कळवण असेल, दुर्गम भागामधला एखाद्याला सर्पदरून झाला तर तो कळवणला येतो, पेठला येतो, सुगाऱ्या येतो, तिथून परत नाशिकला पाठवेपर्यंत तो बिचारा गेलेला असतो. म्हणजे अशी भयानक परिस्थिती यांच्या कार्यकाळामध्ये झाली. एखाद्या गावामध्ये निवडणुकीच्या काळात नाही, 5 वर्षातही नाही, विकासाचं काम नाही, आणि असे लोकप्रतिनिधी की ज्यांनी जे अतिशय त्या याच्यामध्ये गेलो नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड थांबेबंद झाले कोरोनाच्या काळामध्ये रेल्वे गाड्यांचे, ते साधे रेल्वे गाड्यांचे म्हणजे रेल्वे चालू आहे पण त्यांनी स्टॉप बंद करून टाकले, ते स्टॉपसुद्धा चालू करता आले नाही किंवा त्यासाठी प्रयत्नसुद्धा केले करता आले नाही, त्यामुळे त्या भागातली जनता एवढी त्रस्त आहे म्हणजे त्यांच्या डोक्यात म्हणजे इकडे इकडे गेलं का कांदा, तिकडे गेलं का रेल्वे, आपल्याकडे काम नाही, भेट नाही, काही नाही, त्यामुळे मंडळी प्रचंड रोष व्यक्त करते. आणि खऱ्या अर्थाना देश वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे, शेतकरी वाचवायचं आहे आणि याची जाणीव आपल्याला सगळ्यांना झालेली. म्हणून माझी विनंती या निवडणुकीमध्ये जरी मी उमेदवार असतो, गोंडेगावचा असतो, गोंडेगाव आंतरविली मुखेड आपलं सगळं एकमेकाशी कनेक्टेड, एकमेकाशी आपल्या सगळ्या जमिनी अमक तमक सगळं लागून एकमेकाशी आपले खूप घट्ट संबंध आहे. म्हणून माझी विनंती की मी उमेदवार नसून उमेदवार तुम्हीच आहे, या निवडणुकीकडे आपण बघावं. जे जे भविष्यामध्ये आपल्याला करता येईल खूप चांगल्या गोष्टी डोक्यामध्ये आहे, परंतु त्या करण्यासाठी सी सत्ता असायला लागते आणि ती सत्ता या निवडणुकीच्या निमित्ताने मिळेल असं मला वाटतं. त्याचा उपयोग नक्कीच आपल्या भागासाठी छोटी गरजा अगोदर पाहिलं जाईल, जन्मद्वारा गोष्टी पाहिल्या जाईल, ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून माझी विनंती, मी एकटा तर सगळ्या मतदारसंघामध्ये आता 4-5 महिन्यापासून सातत्याने फिरतोय, म्हणजे सकाळी उठलं की संध्याकाळी 10-11-12-1 वाजता, परंतु किती फिरलो तरी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून माझी विनंती, आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, या सगळ्यांपर्यंत जसं तुम्ही मला माहिती आहे की प्रत्येकजण काहीतरी कामानिमित्त बोलतो आणि त्याच्यामुळेच राजकारणाचाही विषय निघतो, सगळ्यांनी आतापर्यंत वातावरण निर्मिती केलीच असेल, परंतु अजूनही त्याच्यामध्ये हातभार आपण सगळ्यांनी जर लावला खूप चांगल्या पद्धतीची संधी या निवडणुकीमध्ये आलेली, ती संधी आपण
आपल्या सगळ्यांना मिळावी यासाठी मी चला आपले जरी आपले आहेत परंतु त्यांच्याकडून पोचणं आपलं कर्तव्य म्हणून मी आलो आहे ही विनंती आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचं चिन्ह नव्याने आलेलं आहे, उतारी फुटणारा माणूस, कारण त्यांनी हे षडयंत्र सुरू केलं की बारामतीला सुप्रियाताई उभे आहेत तिथे त्यांचं चिन्ह आहे उतारी फुटणारा माणूस. म्हणून त्यांनी काय केलं की सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे ए बी सीनुसार तो क्रम लागतो येऊला, मग सुप्रिया सुळे यांच्यावरती कोण जाईल, मग लगेच त्यांनी सोयत शेख नावाचा माणूस शोधला. ए बी सीनुसार लावतात ना, ए बी सीनुसार लावलं आणि त्याला चिन्ह तुतारी दिली. तर ती तुतारी कोणती बँड वगैरे केली बँड मध्ये त्या जुन्या काळात तिकडे सुद्धा तसं आपली तुतारी कशी अशी तुतारी आणि माणूस आहे, म्हणजे तुतारी फुंकणारा माणूस आहे, तुतारी फुंकणारा माणूस आपलं चिन्ह आहे आणि त्यांची ती बँड मधलं क्रमपेट नावाचं वाद्य कुठे कधी बट दाबून ती तुतारी आहे. तर ती तुतारी शब्द तुतारी परंतु दिसायला ती लांबट अशी आणि पिपनी आपली तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह आहे. ते आता आपल्याकडे येतील कारण मी काल परवा बाईंचा पी ए चांदवडचा आहे आणि तो तिथल्या बाकीच्यांना सांगत होता की आम्ही असं करणार आहे त्यांच्या नावासारखं एखादं नाव शोधून त्याला धान्य देणार आहे. ती षडयंत्र जनता काही भूमिका नाही आहे, ठीक आहे उभारा असतील परंतु त्यांना सिंधवण्याचं काम तुमच्यासारखी मंडळी करू शकते आणि म्हणून तुतारी फुटणारा माणूस हे चिन्ह आहे. हे चिन्ह तुम्हाला सगळ्यांना समजते परंतु गावामधल्या घरातल्या माता भगिनी असतील, गावातले वयोवृद्ध असतील, शेताबांधव आपले काम करणारे मजूर असतील, कष्टकरी असतील, यांच्यापर्यंत हे चिन्ह अजून काही पोहोचलेलं नाही. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला राग या निवडणुकीमध्ये आपण किती शिवाय दिल्या, किती बोललो, किती काय म्हटलो ते त्यांच्यावर फरक पडणार नाही परंतु फरकाशाने पडणार आहे, मतदानाने पडणार आहे. म्हणून माझी विनंती की सगळे चिन्ह तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि मतदानाच्या दिवशी जसं आपण ग्रामपंचायतीला प्रत्येक मतदान 100% मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करतो, ग्रामपंचायतीसाठी करतो, तिथं देशाचं भवितव्य देशाची संसद आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी थोडीशी कामं बाजूला ठेवू कारण एकदा चुकीची गोष्ट झाली की 5 वर्ष दुरुस्त करते आणि त्याचे फटके आपल्याला सगळ्यांना उभारावे लागतात. म्हणून एक चांगली संधी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आलेली होती, त्यावेळेस आपण सगळ्यांनी वेळ काढून मतदान 100% करून आणि त्या 100% मधलं 100% मतदान जे तुतारी फुटणारा माणूस याची नाव करावी ही विनंती करतो. उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो.